आपण पाहता प्रफुल्ल पटेल अजित पवार गटाचे नेते यांचं आता आगमन झालेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे आणि आता रवींद्र धंगेकर सुद्धा प्रतिक्रिया देतात, पाहूयात. नाही असं का असं जर तर पोलिसांनी लक्ष ठेवा, जो घोडेबाजार किंवा काहीतरी दबाव टाकला असेल त्याची पूर्ण चौकशी करावी पोलिसांनी आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करली पाहिजे. आमचे तिन्ही निवडून येतील, आता विकेट कोणाची जाईल सांगता येणार, पण तीन नक्की निवडून येतील आमचे. नाही आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत, सर्वजण आपल्या पक्षाच्या आमदारांची काळजी घेत आहे आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने तसे सूचना केल्यात आणि या सूचना अंमलात येतील आणि आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. नाही तिन्ही आमचे उमेदवार निवडून येतील हा विचार.